राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग पंच्याण्णववा अफजल खान तुळजापुरावर दौडत निघाला तुळजापूरच्या भवानीचे मंदिर फार प्राचीन उभ्या महाराष्ट्राची आईच ती भवानी देवीला आवातन बिगर तिची खणा नारळाने ओटी भरल्या बिगर अन पहिली सुपारी अक्षत तिला बिगर कुणाही मराठ्याच्या घरी पुरण वरण शिजायचं नाही कुणाच्या दाराला तोरण चढायचं नाही कुणाच्याही भाळी बाशिंग लागायचं नाही खुद्द आईसाहेबांचे आणि महाराजांचे मन सदैव आई भवानीच्या मांडीवर निश्चिंत विसावलेले असायचे त्या तुळजाभवानीच्या रावळावर खानाचे दळबादळ आले खान आला सारा गाव भयाने सैरा वैरा धावत सुटला तुळजापुरात तोडाफोडीला उधाण आले मूर्ती खडाखड फुटू लागल्या संबंध क्षेत्र खानाने पार उद्ध्वस्त केले देवीचे पुजारी भोपे होते त्यांना खानाने पिटाळून लावले खान भवानीच्या देवळात शिरला या देवीवर शिवाजीची व साऱ्या मराठ्यांची मोठी भक्ती आहे हे त्याला माहिती होतं खान आपल्या ताकदीच्या गर्वानी व मराठ्यांच्या धर्मद्वेषानी बेहोश झाला होता ती अष्टभुजा तुळजाभवानी समोर दिसताच तिला उद्देशून खान आवेशाने म्हणाला बताओ मुझे तेरी करामत बताओ तेरी अजमत दाखव दाखव तुझ्या सामर्थ्याचा चमत्कार भवानीला आव्हान देत खानाने देवीवर हल्ला चढवला आणि खाडकन मूर्तीवर घाव घातला तुळजाभवानी फुटली भवानीचा चुराडा उडाला खानाने लगेच देवीपुढे गाय मारली मराठ्यांच्या तुळजापुराचा आणि तुळजाभवानीचा काय हा भयंकर अपमान आणि तोही मराठ्यांच्या देखत पिलाजी मोहिते शंकराजी मोहिते कल्याणराव यादव नाईकजी खराटे नाईकजी पांढरे प्रतापराव मोरे झुंजारराव घाटगे काटे घोरपडे आणि महाराजांचे प्रत्यक्ष चुलते मंबाजीराजे भोसले खानाच्या सैन्यात होते महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव खान तर बोलून चालून मराठ्यांच्या महाराष्ट्र धर्माचा स्वराज्याचा आणि राजाचा उघड उघड दुश्मन होता कारण त्याचे महाराष्ट्राची नाते शत्रूचेच होते पण या मराठ्यांचे काय भोसले घोरपडे मोहिते मोरे घाटगे पांढरे काटे खराटे म्हणजे कोण जातीचे अस्सल मराठे हे अफजल खानाबरोबर शिवाजीराजांचा आणि स्वराज्याचा हे सारे जण गळा कापायला निघाले होते तुळजापूरची भवानी खानाने फोडली तरीही त्यांना खंत नव्हती गाय मारली खान तर रोजच गाई मारत होता या मंडळींना त्याबद्दल काहीही वाटत नव्हते आत्मघातकी अधपात आपले आणि आपल्या संसारातील जीव जीवाणूंचे क्षणभंगूर जिणे सुखाचे बनवण्यासाठी हे पाप किंमतच कळत नव्हती त्यांना स्वराज्याची महाराष्ट्र धर्माची आणि महाराजांची खानाने तुळजापुरात काही काळ मुक्काम केला खानाचा घण आता पडणार होता पंढरपुरावर खान पंढरपुरावर निघाला आला भीमा चंद्रभागा भयभीत झाली खानाने पंढरपुरातही थैमान घातले पुंडलिक पाण्यात फेकला विठ्ठलाच्या देवळालाही तोशीस लागली विठ्ठलाची मूर्ती मात्र वाचली महाराजांनाही गुप्त खबरदारांनी खबर टाको टाक पोहोचवली की विजापुराहून अफजल खान सरदार बारा हजार स्वारांनीशी नामजात जाहलाय खान पुढे निघाला वाटेतली देवळे टिकत नव्हती खानाच्या स्वारीची आणि अत्याचारांची एकेक -एक भयंकर खबर महाराजांच्या व आईसाहेबांच्या कानात उकळलेल्या तेलाप्रमाणे शिरत होती तुळजाभवानीचे देऊळ खानाने फोडले ही बातमी महाराजा समजली त्यांना भयंकर संताप आला मन उठले पण विवेकानी खूण केली जरा थांब म्हणून खानाच्या बातम्यांनी आईसाहेब तर बेचैन झाल्या आता हा वैरी स्वराज्यात घुसणार माझ्या पोराबाळांनी रक्त शिंपडून उभं केलेलं हे पीक हा महिषासूर आता तुडवून काढणार याच विश्वासघातक्यामुळे माझा शंभूराजा कनकगिरीच्या लढाईत बळी पडला माझी सून याने विधवा केली महाराज स्वारींना कर्नाटकातून हातीपायी बेड्या घालून यानेच मिरवीत नेले हाच तो भोसल्यांच्या मुळावर उठलेला वैरी आता शिवबाच्याही जीवावर उठला आहे आई साहेबांचा जीव तगमगू लागला महाराजांचा मुक्काम यावेळी रायगडाजवळ शिवापट्टण येथे होता खान देवळे फोडीत येत होता त्यात त्याचा त्या एक मोठा धूर्त डाव होता भवानी अन पांडुरंगासारखी महान दैवते फोडली की शिवाजी चिडेल व चिडून डोंगरी किल्ल्यातून बाहेर पडेल आपल्यावर चालून येईल अन असा तो मोकळ्या मैदानी यावा ही खानाची मनापासून इच्छा होती कारण मोकळ्या मैदानात शिवाजीच्या चिमुटभर सैन्याचा साफ चुराडा उडवणे अगदी सोपे होते म्हणून खान आपली ही राक्षसी अक्कल चालवित होता खान हेच उद्योग करीत वाईकडे येत होता पण त्याच्या दुर्दैवाने महाराज फारच शहाणे होते ते ओळखून होते की आता चिडून आपण तुळजापूरचा सूड घेण्यास गेलो तर सर्वच नाश होईल भवानी तर फुटलीच आहे पण स्वराज्याचे नशीबही फुटेल महाराजांपाशी यावेळी आईसाहेब गोमाजी नाईक पानसंबळ कृष्णाजी नाईक मोरोपंत निळोपंत अण्णाजीपंत सोनोपंत गंगाजी मंगाजी नेताजी पालकर रघुनाथपंत अत्रे प्रभाकर भट राजोपाध्याय वगैरे जीवाभावाची माणसे होती खानाचे आजपर्यंतचे भयंकर चरित्र आणि तो सध्या घालीत असलेले थैमान डोळ्यांपुढे उभे राहून सर्वांचीच धाबी दणाणली होती खानाचे केवढे बळ ते दैत्यच बारा हजार घोडा दहा हजार पायहशम शिवाय भला जंगी तोफखाना आणि अगणित युद्ध साहित्य त्याच्या हातात आहे आपल्याजवळ काय सारे पोरदळ कसा टिकाव लागावा या विचारांनी जो तो चिंतावला होता आता काय होणार आता कसे होणार महाराज शांत होते त्यांच्या डोक्यात मात्र विचारांचे चक्री वादळ उठले होते ते सतत विचार करीत होते हृदयात ती एकच वास करीत होती तिचेच स्मरण ते सतत करीत होते जगज्जननी भवानी.